subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आज आपल्यासोबत क्राईम डीसीपी सुरेश मेंगडे आहे. महिलेचा आवाज काढून डॉक्टर असल्याचे सांगून ज्वेलर्स आणि मेडिकल यांची फसवणूक करणाऱ्या सगळ्यात गुन्हेगाराला अटकही करण्यात आलेली आहे. सर, काय सांगाल, नेमकी काय प्रकरण आहे? सेंट्रल युनिट क्राईम ब्रँचने दोन आरोपींना अटक केलेली आहे. एक आंबेकर म्हणून आहे आणि दुसरा एक माटुंग्याचा आरोपी आहे. हे दोघंही एकत्र राहून यांनी आतापर्यंत 20 गुन्हे केलेले आहेत. हे महिलेचा डॉक्टरचा आवाज काढून मेडिकलवाल्याला आणि ज्वेलर्सवाल्याला फसवत होते. ते मेडिकलमध्ये फोन करायचे, ते लेडीच्या आवाजामध्ये की मी डॉक्टर सो अँड सो बोलते, आणि त्या मेडिकलवाल्याचा विश्वास संपादन करायचे. त्याच्या अगोदर ते रेकी करायचे की ते मेडिकल शॉप जवळ आहे हॉस्पिटलच्या आणि हॉस्पिटलमधून फोन करतो असं सांगायचे, आणि हे मला मेडिकल किट्स काही पाहिजेत, मेडिकल काही वस्तू पाहिजेत, त्या तुम्ही घेऊन या. तसंच मला काही ऑपरेशन थिएटरमध्ये काही लोकांना चिल्लर द्यावं लागते, सुट्टे पैसे नसतात, तर तुमच्याकडे काही सुट्टे पैसे असतील, 100 नोटा 100 किंवा 500 नोटा असतील, तर ते थोड्या घेऊन या. मग ते बार्गेनिंग करायचे की माझ्याकडे 2000 आहेत, माझ्याकडे 5000 आहेत, मग अजून कुठे मिळतील का बघा, असं करून ते 50000, 1 लाख 1.5 लाख 2 लाख जसं गिराईक मिळेल त्याप्रमाणे ते पैसे घेऊन यायला लावायचे. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ती स्वतःच तो आरोपी जो आहे मनीष आंबेकर हा स्वतः खाली यायचा आणि सांगायचा की मॅडमनं मला खाली पाठवलेलं आहे, तर तुम्ही ते पैसे जे आणलेत सुट्टे ते द्या, तुम्हाला मी 2000 नोट मॅडम देणार आहेत वरती, आणि हे मेडिकलचं साहित्य पण आपण मॅडमला द्या, असं म्हणून ते पळून जायचे. सेम मेडिकलमधून ज्वेलर्समधून मेडिकलला जसं फसवायचे तसं ज्वेलर्सला पण हॉस्पिटलमधून ते लेडीज डॉक्टर म्हणून फोन करायचे, आणि त्याच्या अगोदर ते अभ्यास करायचे की ज्वेलरचं शॉप हॉस्पिटल हे जवळ आहे आणि आपलं घर पण ते एखादी बिल्डिंग शोधून ठेवायची ज्या ठिकाणी काही CCTV कॅमेरा वगैरे काही नाही किंवा कोण पकडणार नाही अशा बिल्डिंग, ती बिल्डिंगसुद्धा ज्वेलरच्या अगदी जवळची शोधायची आणि त्याला फोन करून सांगायचे की मी डॉक्टर अमुक बोलते आणि तर मी ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, मी थोडी बिझी आहे, तर माझ्या घरी माझी वयस्कर आई आहे आणि माझी बहीण आहे, त्यांना काही दागिने बनवायचे, तर आम्हाला ते काही गिफ्ट द्यायचे आहेत आणि त्यासाठी त्याचा भाव काय, ते किती रुपयाने तुम्ही कसे देणार आणि चांगले द्या, मी तुम्हाला 1 लाख ॲडव्हान्स देते, असं म्हणून त्याचा विश्वास संपादन करून मग पुढे ते सांगायचे की थोडे सुट्टे पैसे जर तुमच्याकडे असतील तर मला जरा दवाखान्यात लागतात, आणि सेम मोडसप्रमाणे ते पैसे त्यांना ते पैसे घेऊन आणि ते बहिणीचं आणि आईचं दागिन्याचं माप घेण्यासाठी तो ज्वेलर तिथून जवळच असलेल्या घराजवळ जायचा आणि मग ही बाईच्या आवाजात बोलणारा हा आरोपी परत तिथेच यायचा, त्याच्या अगोदर येऊन त्या बिल्डिंगमध्ये थांबायचा आणि त्यांना सांगायचा की मॅडमनं मला दवाखान्यातनं पाठवलं, तुम्ही ते सुट्टे पैसे जे आणले ते द्या, तुम्हाला 2000 नोटा वरती त्यांची आई आणि बहीण आहेत त्या देतील, त्याचप्रमाणे 1 लाख ॲडव्हान्स पण देतील आणि तुम्ही माप घ्या आणि त्याप्रमाणे दागिने बनवा, असं सांगून त्यांना वरती पाठवून ते पळून जायचे. अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी आतापर्यंत 20 गुन्हे केल्याचं या मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरामध्ये. आता आम्ही अटक केल्यानंतर त्यांच्याकडनं साधारणतः 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि इथे त्यांनी 4 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे, त्यातले 2 गुन्हे नवी मुंबईचे आहेत आणि 1-2 गुन्हे रायगडचे आहेत. सदरच्या आरोपींनी अजून कुणाला अशा प्रकारे फसवलं आहे का याचा शोध सेंट्रल युनिट क्राईम ब्रँचचे सिनियर इन्स्पेक्टर श्री भोसले आणि त्यांचे API श्री भेदोडकर व त्यांचं टीम घेत आहे. नागरिकांना हेच आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारचं कोण क्लुप्ती वापरत असेल तर त्याच्यापासून त्यांनी सावध राहा. सर, या आरोपी व्यक्तिरिक्त अजून आरोपीचा यामध्ये समावेश आहे का आणि तुम्ही ही म्हणजे टेक्निक कशा प्रकारे त्यांना शोधून काढा? नाही, आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये अजून कुणी आहे का अजून निष्पन्न झालेला नाही. रबाळ्याचा एक गुन्हा होता, त्याचा 378.21.420 IPC त्याचा समांतर तपास क्राईम ब्रँच करत होती आणि त्या तपासामध्ये टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारे आम्ही यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांनी अशा प्रकारची मोडस वापरून गुन्हे केल्याची कबुली दिली. फसवणूक व्यतिरिक्त चोरी वगैरे असे काही गुन्हे? नाही, फसवणुकीचेच गुन्हे. नक्कीच, आपण क्राईम DCP यांच्याशी बातचीत केलेली आहे, त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा आवाज स्टुडिओच्या समोर केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रांसह प्रियाज मंचा रिपोर्ट, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.